आज पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार आहेत. बीड शहरात आज पंकजा मुंडेंची प्रचार रॅली निघणार आहे. तसंच त्यानंतर सभेचंही आयोजन करण्यात आलंय. अर्ज भरण्याआधी पंकजांचं औक्षण करण्यात आलं आणि वैजनाथाचंही त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आपण दृश्य बघतोय. आज पंकजा मुंडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी वैजनाथाचंही दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ते आपलं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत. त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले देखील उपस्थित असणार आहेत. आज पंकजा मुंडे समर्थक जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करताना बघायला मिळणार आहे. बीड शहरामध्ये पंकजा मुंडेंची प्रचार रॅली निघणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलंय. ही दृश्य आहेत बीडमधून. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे बीडमधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी त्यांच्या घरातल्या सर्व व्यक्तींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची आज प्रचार रॅली देखील निघेल आणि जाहीर सभेचंही आयोजन करण्यात येणार आहे. औक्षण नंतर पंकजा मुंडे यांनी वैजनाथाचं दर्शनही घेतलेलं आहे. शंकराच्या बंडीला दुग्धाभिषेक घालत त्यानंतर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि थोड्याच वेळात पंकजा मुंडे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. आज बीडमधून पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी ते शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांची प्रचार रॅली देखील निघणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याआधी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलंय. त्यानंतर त्यांनी वैजनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलेलं आहे. दृश्य आपण बघतोय. बीडच्या वैजनाथ मंदिरातली ही दृश्य आहेत. कुटुंबियांनी औक्षण केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी वैजनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेकही घालण्यात आलेला आहे.